एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत राज्य सरकारनं सबुरीची भूमिका घेतली आहे. कोणत्याही कर्मचाऱ्यांना निलंबित करणार नाही असं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी साम टीव्हीशी बोलताना स्पष्ट केलंय. संपकरी कर्मचाऱ्यांनी चर्चेसाठी यावं, या चर्चेतून मार्ग निघाला नाही तर आपण स्वतःही मध्यस्थी करणार नाही असंही रावतेंनी स्पष्ट केलंय. दिवाकर रावतेंशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी. सातवा वेतन आयोग लागू करावा आणि राज्य कर्मचाऱ्यांच्या श्रेणीप्रमाणे त्यांना सेवेत रुजू करून घ्यावी म्हणून एसटी कर्मचाऱ्यांनी 2 दिवसापासून संप पुकारलेला आहे. संपाचा दुसरा दिवस आहे. दिवाळीच्या सणामध्ये हा संप पुकारण्यात आलेला आहे. माझ्यासोबत आता परिवहन मंत्री दिवाकर रावते साहेब आहेत. साहेब, मला सांगा की दुसरा दिवस आहे संपाचा, यावर तोडगा कधी निघणार, कशा प्रकारे? तोडगा मी सुरुवातीपासून तोडगा काढायचा प्रयत्न करतोय. पहिला म्हणजे 1 एप्रिल 2016 पासून. पण त्यांची जी मागणी आहे ती मागणी अवाजवी असल्याचं त्यांचे लक्षात आलेलं आहे. आता त्यांनी दिवाळीचा ही वेळ धरून लोकांची गैरसोय करणं अत्यंत अयोग्य होतं आणि ते अन्नदाते आहेत. त्यांचे ते येतात म्हणून यांना पगार मिळतो. त्यामुळे हे त्यांनी गैर केलं आहे. पण आपल्या माध्यमातून लोकांची गैरसोय लक्षात घेऊन पुन्हा एकदा मी काल दिवसभर त्यांना तुमच्या माध्यमातून सांगत होतो कोण आले नाहीत. आज सकाळी मी स्वतः युनियनच्या सुनीत फुडाऱ्यांशी बोललो. आमच्या व्यवस्थापकीय संचालक जे आहेत देवल साहेब त्यांनाही सांगितलं आणि आज सकाळी 10 वाजल्यापासून आपण चर्चा चालू करा आणि आज त्यांच्या मागण्यांच्या संदर्भात आपल्याला दोघांना मिळून जे योग्य असेल ते तोडगा काढा. काढण्यानंतर मी स्वतः त्याच्यात लक्ष घालीन असं सांगितलं. शेवटचा प्रश्न, संप कधीपर्यंत मागे घेतला जाईल? संप जाहीर केला त्यांनी मागे घ्यायचा आहे, कळलं की नाही? मला आता ह्या क्षणाला मागे घेऊन पाहिजे. सर, लोकांची गैरसोय निर्माण करणे अत्यंत वाईट आहे. सरकारला ते अत्यंत चुकीचं वाटतं आणि कामगारांना योग्य ते त्यांना न्याय मिळायला पाहिजे या मताचे आम्ही आहोत. आम्ही आग्रह धरतो आहोत. कोर्टामध्ये आम्ही गेलो की हे बोलणी बंद केले आहेत म्हणून. कामगारांना पगारवाढ मिळाली पाहिजे हा आग्रह प्रशासनाचा आहे, स्वतः माझा आहे. त्यामुळे कामगारांच्या संदर्भामध्ये त्यांनी कामगारांच्या हिताची बोलणी चालू करावी ते ताबडतोब अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. कारण मी आता एकाही कामगारावर कुठलीही कृती केली नाही, करू नका असं सध्या सांगितलेलं आहे. पण हाताबाहेर जाऊ देऊ नका ही माझी विनंती आहे. धन्यवाद सर. तर या ठिकाणी आपण पाहिलं की दिवाकर रावते यांनी त्यांची भूमिका कशी स्पष्ट केलेली आहे. कॅमेरामॅन नितीन बोडारेसह महेश बागल, साम टीव्ही, मुंबई.